पन्हाळा तालुक्यातील कोडोलीची पाणीपुरवठा व्यवस्था गेल्या 4 दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्या वाचून हाल होत असून वारणा नदीला आलेल्या पुरामुळे जॅकवेल बंद असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान 2 दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करून पाणीपुरवठा पूर्ववत करू असं आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनानं दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वारणा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू होता, त्या पावसामुळे वारणा नदीला पूर आला होता. पन्हाळा तालुक्यातील 60,000 लोकसंख्या असलेल्या कोडोली गावाला वारणा नदीवरून पाणीपुरवठा होतो. वारणा नदीवर काखे गावातील हद्दीमध्ये कोडोलीला पाणीपुरवठा करणारं जॅकवेल आहे. त्या परिसरात नदीचं पाणी शिरल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता. या जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये पाणी शिरल्यानं त्याच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे. येत्या 2 दिवसात सर्व दुरुस्ती पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असं कोडोलीचे ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील यांनी सांगितलं. परंतु गेल्या 26 तारखेपासून कोडोलीचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये. ग्रामपंचायत प्रशासनानं गांभीर्यानं याबाबत लक्ष देऊन पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी कोडोलीचे नागरिक करतायत.